हाय फ्रेंड्स, कशी आहे? तर मी आताच इथं बिछायतमध्ये आलेली होती. हे बघा, तर इथं बिछायतचं सामान वगैरे सर्व, म्हणजे जे आपल्याला पाहिजे 14 आणि 15, तो बुक केलेला आहे. सकाळपासून धावपळ धावपळ चालू आहे. एक तर पाण्याचं वातावरण आहे आणि 14 गृहप्रवेश, वास्तुशांती आणि सर्व सर्व काही आहे. आणि त्याच्यात माहिती आहे का, भरपूर माझे जे चाहते म्हणजे चांगले लोक आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की ताई, नवीन घरात प्रवेश करताना निगेटिव्ह काही घेऊन जाऊ नको. तर हो, बरोबर आहे, मी निगेटिव्ह काहीच घेणार आहे. आणि विशेष म्हणजे एक मी तुम्हाला सांगणार आहे की मी ना नवीन घरात ना म्हणजे कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या सपोर्टलाच बोलणार नाही. आता तुम्ही म्हणणार बरं झालं, शहाणी झाली, हुशार झाली, आणि जो काही झालेला प्रकार आहे तो मी का सांगितलेलाच आहे. आणि भरपूर लोक ज्यांनी आधीपासून व्हिडिओ बघितलेले होते त्यांना तर माहीतच आहे की सुरुवात कोणी केली होती आधी. आणि आता जेव्हा न्यायालयात म्हणा कुठेही विचारणार, तर नाण्याची एक बाजू तर बघतच नाही, दोन्ही बाजू बघतील की असं काय झालं होतं, का तुम्ही असं केलं, असं तसं. आणि तिथं मग व्हिडिओ सहित पुरावे आमच्याकडे आहेतच, आणि बाकीचे पुरावे तर ऑल महाराष्ट्रातच आहेत, तर ते काही सांगायचा प्रश्नच नाही, जाऊ द्या. तर मला असा याचा येते की काल एक ताई बोलल्या की स्वतःचा गुन्हा मान्य केला. अरे काय मान्य करायचा, पूर्ण पब्लिकनी बघितलेलं आहे, सर्व पब्लिकजवळ व्हिडिओ आहेत, तुमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. आणि आम्ही कशाला जाही वेळा कबूल आम्ही केलेलंच आहे. आणि तिथं पण त्या दिवशी गेलो कायदेशीर कारवाईसाठी, तर कबूल केलेलंच आहे. तर तुम्ही कोणतं नवीन सांगत आहे? आणि त्याच्यात अजून एका गोष्टीचं हसू येत आहे की मला आता एका माझ्या एका फ्रेंडचा फोन आला. ती बोलली, एका ताईने तुझ्याबद्दल असा व्हिडिओ टाकलेला आहे की ही खोटी बोलते, प्रमोशन हिला येत नाही, म्हणजे जे कोणते प्रोडक्ट माझ्या घरी आहेत ते मी स्वतःच मागवते आणि स्वतःच मी ॲड करते. म्हणजे मला, ओ माय गॉड, म्हणजे एवढं मला टेन्शन आलं की नाही, म्हणजे हसू आवरत नव्हतं आणि समोरच्या व्यक्तीचंसुद्धा हसू आवरत नव्हतं. कारण की तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रमोशनचे व्हिडिओ बघा, त्याच्यात लिंक दिलेल्या असतात कंपनीच्या, त्या लिंक टच करून बघा, तुम्हाला डायरेक्ट ती कंपनी प्रोडक्ट सर्व काही दिसते. तर त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही, मी स्वतःहून प्रोडक्ट बोलवणार आणि हे करणार, हो ना. त्याच्यामुळे ना मला असं वाटते की व्हिडिओ टाका तुम्ही, काहीच वादा नाही आहे. कारण कसं आहे, चॅनल ग्रो करण्यासाठी कोणाचा तरी नावाचा उद्धार करावाच लागते. परंतु मी प्रतिउत्तर मी तरी ठरवलेलं आहे कोणाला देणार नाही. कारण समोरच्या आपल्या काकूनी अति केली होती, तेव्हाही मी त्यांना व्हिडिओद्वारे 4-5 वेळा समजावलं होतं की असं करू नका करू नका. तरीसुद्धा त्यांनी त्यांचं काम कंटिन्यू ठेवलं होतं. जरी आज कायदेशीर कारवाई झाली, जे काही झालं असेल, परंतु याच्यातून म्हणजे इनपुट आहे ना तो चांगलाच भेटणार आहे की इथून पुढे कोणी कोणत्या महिलांना टार्गेट करणार नाही, ट्रोल करणार नाही, कोणाचे फोटो वापरणार नाही, कोणाच्या पर्सनल लाईफवर जाऊ व्हिडिओ बनवणार नाही. तर हे सर्व गोष्ट त्याच्यामधून चांगल्याच होणार आहे. आणि बाकी जे होणार आहे ते तर नशिबानुसार होणारच आहे, त्याच्यात काही वांधाच नाही. तर मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की अगं बाई, प्रमोशन व्हिडिओ टाकण्यासाठी ना त्याच्या त्या कंपनीची लिंक असते, लोगो असते, त्या कंपनीचा नंबरसुद्धा आम्ही टाकत असतो. त्याच्यामुळे ना व्हिडिओ टाकण्यासाठी अजून एखादं दुसरं कारण बघायचं, उठलं सुटलं की कोणत्याही विषयावर नाही बनवायचा, जरा डोकं लावून बनवायचा. आपण एज्युकेटेड आहो, त्याच्यामुळे एज्युकेटेड असे चांगले व्हिडिओ टाकायचे की हसले नाही पाहिजे कोणी आपल्यावर. कारण मला तर हसू नाही आवरत आहे की काही प्रमोशन नसतात आणि हे स्वतःच प्रोडक्ट बोलावतात. आता ते प्रोडक्ट घरी आहे म्हणून नाही तर दाखवले असते की कोणत्या कंपनीकडून आलं प्रोडक्ट, आणि त्याच्यात लिहिले असते की ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे, तुम्हाला पेमेंट करायचं नाही आहे. ओके, तर आता सध्या मला एवढा वेळ नाही कारण बड्डेची तयारी सुरू आहे. परंतु एक दिवस मी ते सर्व पार्सल तुम्हाला दाखवून देणार की त्या पार्सलवर कंपनीचं नाव काय आहे आणि ते पार्सल कुठून येते आणि पेमेंट कोणी केलं हे पण दाखवून देणार पुराव्यासहित. तेव्हा एज्युकेटेड लोक एज्युकेटेड व्हिडिओ टाका. ओके बाय, कारण मला एवढा वेळ नाही, मला करायची आहे बड्डेची तयारी. बाय बाय.